वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष डॉक्टर गजाला खान यांना पुन्हा पाय उतार व्हावे लागणार असून तारीख 11 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगनादेश दिला आहे. नगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांचे निवडीला माजी नगराध्यक्ष अशोक बरळेकर यांनी आव्हान दिले असता राज्य शासनाने त्यांचा आक्षेप मान्य करून नगराध्यक्ष डॉक्टर गजाला खान यांना पदावरून दूर केले होते. परंतु गजाला खान यांनी राज्य शासनाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने राज्य शासनाने दिलेला निर्णय रद्द ठरवत डॉक्टर खान यांना पदावर कायम ठेवले होते. परंतु याचिकाकर्ते अशोक परळकर यांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 11 मार्च रोजी उच्च न्यायालय नागपूर यांच्या आदेशाला स्थगनादेश देऊन राज्य शासनाचा आदेश कायम ठेवला आहे. राज्य शासनाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात नागपूर यांनी दिनांक 22 जानेवारी 2019 रोजी महाराष्ट्र शासनाने दिलेला निर्णय रद्द ठरवत गजाला मारूक खान यांना अध्यक्षपदावर कायम केले होते. न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली व सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्य न्यायाधीश दीपक गुप्ता 2019 रोजी हायकोर्ट नागपूर यांच्या आदेशाला स्थगनादेश देऊन राज्य शासनाचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे नगराध्यक्ष गजाला मारूक खान पुन्हा एकदा अध्यक्षपदावरून पाय उतार व्हावे लागले. प्रकरणात घडल्यामुळं गावात एक चांगलं वातावरणची निर्मिती झालेली आहे. तरी राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे जिल्हाधिकारी नगराध्यक्षपदाचा पदभार कोणाकडे सोपवितात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुन्हा डॉक्टर गजाला खान यांना पदावरून पाय उतार व्हावे लागत आहे. सदर प्रकरणात याचिकाकर्ते अशोक परळकर यांच्या वतीने वरिष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट शेखर नाफडे, ऍडव्होकेट चिमा, ऍडव्होकेट गांधी यांनी काम पाहिले. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने जिल्हाधिकारी नगराध्यक्ष पदाचा पदभार कोणाकडे देतात याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.